बिल्डर क्षेत्रामध्ये मी स्वतः नाही, त्याच्याचबरोबर मी त्या व्यवसायामध्ये नाही. त्यांनी काय अलिगेशन केलं हे मला सांगता येणार नाही. माझं एकच मत आहे की जमीन कुणी कोणाची कोणाला दिली, काय त्याचं केलं, याच्याबद्दल शहानिशा सरकारने करावी, ज्युडिशियल एन्क्वायरी त्या बाबतीत बसवावी. पण हे सगळे विषय करत असताना आज खऱ्या अर्थाने युवकांच्या प्रश्नावर पण बोलण्याची जरूरत आहे. आता आज एखाद्या खोलीमध्ये काय चर्चा झाली असावी हे तर आम्हाला सांगता येणार नाही, पण याच्यामध्ये अनेक पैलू असू शकतात. त्याचा एक पैलू मी काल बोलून दाखवला, दुसरा पैलू असंही असू शकतं की हळूहळू लोकनेत्याची ताकद कशी कमी करायची यासाठी भाजप अनेक वेळा प्रयत्न करत असतं. मग हा जो पैलू आहे, नाही तर ही जी घटना आहे अचानकपणे जी समोर आले, त्यातून दादांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न भाजपकडनं होतोय का असाही आता प्रश्न निर्माण व्हायला लागलेला आहे.